क्रमांक 7.2 वर आपण चर्चा करूयात। यातील जेवढे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या पद्धतीने कसं काढायचं यावर सविस्तर चर्चा आपण इथे करणार आहोत। तर पहिला प्रश्न आपण इथे बघूया। पहिला प्रश्न दिलेला आहे 1.7/8 ही संख्या दशांशात कशी लिहाल। आणि बघा हे व्यवहारी अपूर्णांकात हा उदाहरण आपल्याला दिलेला आहे 7/8। आणि या 7/8 ला दशांश पूर्णांकात आपल्याला रूपांतर करावायचं आहे। आणि एखाद्या व्यवहारी अपूर्णांकाला जर आपल्याला दशांश पूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर अंशाला छेदाने भागाकार करायचं मित्रांनो। आणि छेदाने भागाकार केलं तर 8 ने आपला 7 ने 7 ला भागाकार करावा लागणार। आणि भाग केलं तर आपल्याला लक्षात येईल की 8 ने 7 ला भाग जात नाही, म्हणून 8 0 0 उरले 7, त्यानंतर दशांश चिन्ह दिला तर इथे आपल्याला 0 देता येतो। आणि असं आपण जोपर्यंत बाकी 0 उरत नाही तोपर्यंत भागाकार करत राहायचं, म्हणजेच आपल्याला 7/8 चं दशांश अपूर्णांक मिळणार मित्रांनो। आता 8 पाडा 70 पर्यंत म्हटलं तर 8 8 64 होतात, तर 8 8 64 इथून वजा केले तर 70 मधून 64 गेले, उरले 6। त्यानंतर पुन्हा आपल्याला 0 देता येईल, कारण आपण दशांश चिन्ह एकदा घेतलेलं आहे आणि पुन्हा पुन्हा दशांश चिन्ह घेता येत नाही। आणि म्हणून 8 7 56 7 पर्यंत फाडा म्हटलं तर 56 मिळतोय। आणि 60 मधून 56 वजा केले तर उरले 4। आणि त्यानंतर पुन्हा 10 आणि 8 5 40। या ठिकाणी आता बाकी 0 उरलंय, म्हणजेच आपल्याला 7/8 चं दशांश रूप मिळालं 0.08 75, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार। त्यानंतर प्रश्न दुसरा बघूया। 0.004 या संख्येला व्यवहारी अपूर्णांकात कसे लिहाल। आता बघा, आता आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करावायचे आहे आणि दशांश अपूर्णांक दिलेला आहे 0.004। आणि म्हणून याला व्यवहारी अपूर्णांकात तयार करत असताना जेवढी संख्या दिली आहे तेवढी संख्या अंशात लिहून घ्यावी आणि छेदामध्ये किती अंकानंतर दशांश चिन्ह दिलेलं आहे याचा विचार करायचा। आणि दशांश चिन्हानंतरचे अंक मोजले तर 2 अंक आहेत आणि म्हणून 2 0 असलेली 10 च्या घातातील संख्या लिहायची 100। आणि 3 अंक असते तर 3 0 असणारी 10 च्या घातातील संख्या लिहावं लागला असली, परंतु आता आपण विचार केला तर इथे 2 अंक दिलेले आहेत आणि म्हणून 2 अंक असणारी 10 च्या घातातील संख्या 100 आहे। आणि याला अतिसंक्षिप्त रूप दिलं तर आपल्या लक्षात येईल 4 1 4 आणि 4 25 100 होतात, म्हणजेच 1/25 पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार मित्रांनो। त्यानंतर प्रश्न तिसरा बघूया। 19.01/57.03 हा एक उदाहरण दिलेला आहे आणि याला अतिसंक्षिप्त रूप आपल्याला काढावायचं आहे। आणि अतिसंक्षिप्त रूप काढत असताना आपण विचार केलं तर आपल्याला लक्षात येईल की हा उदाहरणामध्ये जे काही संख्या दिलेल्या आहेत ह्या संख्या आपल्याला दशांश रूपात दिलेल्या आहेत आणि हे एक प्रकारचं दशांश अपूर्णांकाचं भागाकाराचं उदाहरण आहे। आणि याला आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यावायचं आहे। आणि जेव्हा दशांश अपूर्णांकाचं आपण भागाकार करतो तर अंशात आणि छेदात जर दशांश स्थळे जर सारखी असतील तर दशांश चिन्ह नाहीसा होतो, म्हणजे त्याला पूर्णांकाचं रूप मिळतं, म्हणजे 1901 अंशात मिळणार आणि खाली 57/3 असे संख्या आपल्याला मिळणार आहे मित्रांनो। आणि यानंतर आपण लक्षात घेतलं तर बघा, इथे वर मिळालं 1901 म्हणजे 1901 आणि खाली मिळालंय की 5703। आणि या ठिकाणी आपण जर विचारात घेतलं पर्यायातील म्हणजे उत्तरांचा, तर पहिला उत्तर 1/3, दुसरा उत्तर 2/5 आणि तिसरा उत्तर 1/4 आणि चौथा उत्तर 191/573 असं दिलेलं आहे। आणि चौथा पर्याय बघितलं तर चौथा पर्याय 191 वरच्या संख्येला 191 ने भाग जात नाही, म्हणून इथे पर्याय क्रमांक 4 येणार नाही मित्रांनो। आणि बाकीचा विचार केलं 3 पर्यायाचा, इथे पर्याय क्रमांक जरी 1 बघितला तर 1 मध्ये आपण लक्षात घेतलं तर 1/3 आहे आणि 1/3 विचार केलं तर बघा खाली छेदामध्ये 3 मिळतं, म्हणून 3 ने याला छेदाला भाग जातो काय ते बघून घेतलं तर यांची बेरीज केली तर 5 7 12 12 ने 3 15 आणि 15 ला 3 ने भाग जातं आणि वर 1 येतं, म्हणजे याचा अर्थ असा की वर 1 ने भाग दिला आणि खाली 3 ने भाग दिला, म्हणजे 1901 ने
जर आपण भाग केलं तर एक येणार वर आणि खाली तीन येणार असं पर्याय क्रमांक एक वरून आपल्याला लक्षात येतं. पण खरोखर जर आपण 1901 चा पाढा जर तीन येईपर्यंत म्हटलं तर आपल्याला 5703 मिळतात का हे काढून पाहून घेऊया. म्हणजेच आपल्याला पर्याय क्रमांक एक लागतो का हे लक्षात येईल. आणि तीन ने गुणाकार केलं तर तीन एक तीन, बघा एक पंचांक तीन आपल्याला मिळाला. 300 तीन सात 3927 सात आणि 2006 तीन एक तीन आणि 2005 म्हणजे बघा 57 ही संख्या मिळाली. म्हणजेच आपण 1901 चा पाढा या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच 1901 ने 1901 ला एक भाग जाईल आणि इथे जर भागाकार केलं तर 3 पर्यंत आपल्याला पाडावा म्हणावा लागणार आहे. म्हणजेच आपल्याला खाली 3 मिळणार. म्हणजे त्याचं अतिसंक्षिप्त रूप असणार 1/3 म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार. त्यानंतर चौथा प्रश्न बघूया. अतिशय सोपा प्रश्न दिलेला चौथा की 23/1000 या संख्येचे दशांश रूप कोणते. आताच वर्षा पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा सांगितलं मित्रांनो की जेव्हा आपल्याला दशांश रूप द्यायचं असतं तर तेव्हा आपण खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागाकार करतोय. म्हणून इथे छेद आपण विचारात घेतलं तर 3 असणारी 1000 संख्या आहे आणि म्हणून आपण दशांश चिन्ह देत असताना कुठे दशांश चिन्ह द्यायचं हे लक्षात घ्या. तर 23 ही संख्या आपल्याला दिलेली आहे आणि 23 ही पूर्णांक संख्या आहे आणि पूर्णांक संख्येच्या उजवीकडे हा दशांश चिन्ह असतो आणि दशांश रूप द्यायचं आहे आणि त्याला 1000 ने भागाकार करायचा आहे. आणि म्हणून 1000 ने भागाकार करत असताना दशांश चिन्ह हा जेवढी शून्य छेदामध्ये असतील तेवढी स्थळे तो डावीकडे सरकत असतो आणि म्हणून 1000 वर 3 आहेत म्हणून हा दशांश चिन्ह आपण 3 स्थळे डावीकडे सरकवणार. म्हणजे इथे आपल्याला 1 वाढवा लागणार. 3 अंक आपल्याला पाहिजे आहेत म्हणजे याचं उत्तर येणार 0.023 पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार. पाचवा प्रश्न बघूया. 17/125 ही संख्या दशांशात कशी लिहाल. बघा 17/125 ही संख्या आपल्याला लिहावायची आहे. म्हणजेच 17 आपल्याला 125 ला भागाकार करावा लागणार आहे मित्रांनो. आणि ते करत असताना आपण कसं काढणार याचा विचार आपण करत असाल तर अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला ते याचं उत्तर काढता येईल. बघा 17/125 म्हणजेच अंशाला छेदाने इथे भागाकार करावा लागणार. 17 आपल्याला 125 भागाकार करावा लागणार आहे मित्रांनो. म्हणजेच 125 पाडा इथं आपल्याला तयार करावा लागणार आहे. कारण 17 आणि 125 कुठेही संबंध नाही कारण हे एकमेकांच्या पाड्या सुद्धा येत नाही आणि म्हणून 125 पाडा आपल्याला स्वतंत्रपणे तयार करावा लागणार आहे. आणि 125 पाडा तयार करत असताना सर्वप्रथम आपण भागाकार दिलं तर बघा सर्वप्रथम 0 भाग इथे जाणार आणि त्यानंतर आपण दशांश चिन्ह घेणार तेव्हा इथे 170 होणार मित्रांनो. आणि म्हणून अशा वेळेला अशा प्रकारच्या प्रश्नांचे उत्तर काढत असताना थोडस प्रसंगावधान सुद्धा तयार म्हणजे लक्षात घ्यायचा की आपण जे उत्तर काढणार आहोत ते उत्तर आपल्याला 0 मिळतंय. म्हणजे पूर्णांक भागामध्ये 0 असायला पाहिजे आणि पर्यायात जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये पूर्णांकात 1 मिळतोय. इथे पूर्णांकात 13 आहे, इथे पूर्णांकात 0 आहे आणि इथे पण पूर्णांकात 0 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 1 हे सध्या आपल्या कामाचा घटकच नाही मित्रांनो. कारण आपण जेव्हा 125 भाग देणार तेव्हा आपल्याला पूर्णांकातली संख्या 0 मिळणार आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला पूर्णांकातली संख्या 0 मिळते. म्हणून काय केलं आता 125 पाडा आपण 1 येईपर्यंत म्हटलं तर 125 मिळतं. आपण 170 मधून 125 वजा करू शकतोय. म्हणून 125 पाडा 1 पर्यंत म्हटलं तर आपल्याला 125 इथे वजा करणार. 125 वजा केल्यानंतर 10 मधून 5 गेले 5 हातचा 1 परत केलं, 7 मधून 3 गेले 4 आणि इथे 0. म्हणजेच बघा 45 इथे मिळालं. म्हणजेच दशांश चिन्हानंतरचा पहिला अंक आपल्याला इथे मिळाला. अजून पुन्हा आपण 0 वाढून भागाकार करणार आहोत परंतु बघा पहिला अंक मिळाला म्हणून पहिला अंक सुद्धा आपण 2 पर्यायात चेक करूया तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये. कारण इथे पूर्णांकातली संख्या आपल्याला 0 मिळाली, इथे पण पूर्णांकातली संख्या 0 मिळाली परंतु दशांशांचा अंक 1 इथे मिळत दिसतोय, इथे आपल्याला दशांशांचा अंक 1 दिसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपल्याला खूप मोठं उत्तर न काढता जास्त वेळ न वाया घालवता सुद्धा पर्याय क्रमांक 3 इथे लक्षात येईल की हे त्याचं उत्तर असेल. आपण जर काढलं तर याच्यानंतर 3 भाग जाणार. 125 × 3 केलं मग 125 × 6 या पद्धतीने पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर काढू शकतोय मित्रांनो. यानंतर आपण 6वा प्रश्न बघूया. 1.625 ही संख्या व्यवहारी अपूर्णांकात कशी लिहाल. दशांश अपूर्णांकात ही संख्या आपल्याला दिलेली आहे,
तिला आपल्याला व्यवहारी अपूर्णांकात तयार करावायची आहे मित्रांनो, म्हणजे अंश आणि छेदाचा रूपात तयार करावायची आहे. आणि जी दिलेली संख्या असते तिला जर आपण व्यवहारी अपूर्णांकात तयार करायची असेल तर जी पूर्णाच्या पूर्ण संख्या, दशांश चिन्हाचा विचार सर्वप्रथम करायचा नाही आणि पूर्ण संख्या ही अंशात लिहायची, म्हणजे 1625. आणि छेदामध्ये जितकी दशांश स्थळे या दशांश पूर्णांकात घेतलेली आहेत उजवीकडे म्हणजेच अपूर्ण भागात, तेवढी शून्य असणारी 10 संख्या लिहायची. म्हणजेच 3 अंकापर्यंत आपल्याला इथे दशांश चिन्ह दिलेलं आहे, म्हणून 3 शून्य असणारी 10 संख्या आपण घेतली 1000. आणि या ठिकाणी आपल्याला लक्षात आलं की 1625 भागिले म्हणजे छेदामध्ये 1000, म्हणजेच या पद्धतीचं उत्तर आपल्याला मिळेल. परंतु इथे जर आपण लक्षात घेतलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये छेदामध्ये 100 आहे, वरची संख्या बरोबर आहे परंतु छेदामधली संख्या 100 आहे, आपल्याला 1000 पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा 625 दिलेले, खाली 1000 दिलेले आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 सुद्धा आपल्याला लागणार नाही आणि 2 सुद्धा लागणार नाही. त्यानंतर 3 आणि 4 मध्ये संक्षिप्त रूप दिलेले आहेत, म्हणून आपण याचे अतिशय संक्षिप्त रूप काढण्याचा प्रयत्न करूया. इथं बघा, संक्षिप्त रूप काढलं तर काय मिळतं, अगोदर 5 ने आपण भाग करूया, लहान रूप याला देऊया. 5 3 15 उरले 1, 5 2 10 उरले 2 आणि 5 5 25. खाली छेदामध्ये काय मिळत आहे, 5 2 10 म्हणजेच खाली उरले 200. पुन्हा आपण 5 ने भागाकार देऊया, 5 ने भागाकार केलं तर 6 5 30 म्हणजे 6, त्यानंतर 5 5 25, त्यानंतर इथे 5 4 20 म्हणजे खाली मिळणार आपल्याला 40. पुन्हा आपण 5 ने भागाकार देऊ शकतोय, म्हणजे बघा मी पहिल्यांदा 5 ने दिलं, मग पुन्हा 5 ने दिलं, म्हणजे अशा मध्ये 5 5 चा विचार केला तर 25 ने डायरेक्ट मी भाग दिला असतं तरी पण आपल्याला हाच उत्तर मिळाला असता. परंतु आपल्याला समजावं म्हणून मी अतिशय सोप्या पद्धतीने म्हणजे 1 1 अंकाने आपण त्याला अतिसंक्षिप्त रूप देत आहोत मित्रांनो. त्यानंतर पुन्हा अजून 5 ने भागाकार केलं तर 5 1 5 आणि 1 उरलं तर 5 3 15, त्यानंतर खाली जर विचारात घेतलं तर 5 8 40. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळालं 13.8. हे व्यवहारी अपूर्णांक त्याचं मिळालं 1.625 व्यवहारी अपूर्णांक 13.8, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर असणार. यानंतर या स्वाध्यायातील सर्वात शेवटचा प्रश्न आपण बघणार आहोत, 1.2 अधिक 3.8 अधिक 7.16 चा दशांश समकक्ष काय असणार, इथे आपल्याला काढावायचा आहे. आणि बघा, दशांश समकक्ष म्हणजे हा 1 अपूर्णांकाच्या पदावलीचं उदाहरण दिलेलं आहे. अगोदर छेद समान करून आपण यांची बेरीज केली आणि नंतर आपण दशांश रूप दिलं तरी पण आपण त्याचं उत्तर काढू शकतोय. हा 2015 परीक्षेत आलेला प्रश्न आहे. बघा, पहिला अपूर्णांक 1.2 अधिक 3.8 अधिक 7.16. तर बघा, सर्वप्रथम आपण छेद समान केलं तर काय मिळतं, बघा छेद समान केलं तर याचं छेद आपण 16 करूयात. 16 केलं तर प्रत्येकाचं 16 करण्यासाठी याला 8 ने गुणाकार करावा लागणार, म्हणजे 8/16 इथे मिळणार याचं, सॉरी प्लस या ठिकाणी 16 करण्या 2 ने गुणाकार करावा लागेल आणि इथे मिळणार 2 3 6 आणि खाली 16 अधिक 7 जसं तसाच, कारण याचे 16 छेद जसा तसाच आहे त्यामुळे त्या अपूर्णांकाला गुणाकार करण्याची गरज नाही. त्यानंतर अंशांशाची बेरीज केली तर बघा 8 6 14 14 7 21, म्हणजे 21/16 आपल्याला मिळणार. आणि 21 आपल्याला 16 ने भागावा लागणार तेव्हा आपल्याला दशांश अपूर्णांक मिळेल आहे. तर 21 16 ने भागितलं तर बघा काय मिळतंय, 16 एके 16 या पद 21 मधून 16 आपण वजा केले तर आपल्याला 5 उरतांनी लक्षात येईल. आणि पहिला अंक आपल्याला मिळाला पूर्णांकातील 1, म्हणजे 1 पूर्णांक इथे मिळतोय, त्यानंतर आपल्याला इथे 0 घ्यावा लागणार आहे दशांश चिन्हानंतर. आणि 1 पूर्णांक असलेली संख्या जर आपण इथे शोधली तर बघा, पर्याय क्रमांक 1 मध्ये सुद्धा उत्तर दिलेलं नाहीये, 2 मध्ये पण नाहीये आणि 3 मध्ये सुद्धा पूर्णांक 1 नाहीये, फक्त पर्याय क्रमांक 4 मध्ये फक्त आपल्याला लक्षात येईल की पूर्णांकातील संख्या 1 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे हमखास त्याचं उत्तर असणार. आपण काढून सुद्धा बघू शकतो मित्रांनो, 16 ने आता 50 भाग दिलं तर बघा 16 1 16 16 2 32 16 3 48 असं आपल्याला लक्षात येईल. 16 3 48 उरले 2, त्यानंतर पुन्हा 0, 16 1 16 उरले 4, पुन्हा 0, 16 2 32 उरले 8 आणि त्यानंतर 16 5 80. अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळेल 1.3125. परंतु एक लक्षात घ्या मित्रांनो, हे पूर्ण आपण जो भागाकार केलं हा संपूर्ण भागाकार करण्याची सुद्धा गरज पडणार नाही,
जर आपण जेव्हा पहिला अंक काढतो तर पहिला अंक काढत असताना तो सर्वप्रथम पर्याय पडताळून बघावा की पूर्णांक संख्येत एक असणारा पर्याय कोणता आहे आणि जो पर्याय एक असेल तोच पर्याय त्या ठिकाणी लागणार। हा 2015 ला आलेला प्रश्न आहे मित्रांनो आणि याचं उत्तर आपण जेव्हा काढलं तर अगोदर छेद समान केलेत आणि त्याच्यानंतर आपण याचं उत्तर काढलं मित्रांनो अशा पद्धतीने सुद्धा त्याचं उत्तर काढू शकतोय। तर आपल्याला या स्वाध्यायामध्ये स्वाध्याय 7.2 मधले संपूर्ण व्हिडिओ आवडले असतील। हा व्हिडिओ आवडला असेल तर आपण हा व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल याचा आपण प्रयत्न नक्कीच कराल। सर्वांचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।